तिला थरार अनुभव आहे. बर्फाळ डोंगरांवर तिला स्पर्धा करायची ती वेगाशी, तिला मात द्यायची पुरुषांच्या मक्तेदारीला. काश्मीरी महिलांकरता ती प्रेरणा ठरते. कोण आहे ती पाहूया. उंच उंच बर्फाच्छादित हिमशिखर, हाड गोठवणारी थंडी आणि त्यात साचलेल्या बर्फाळ रस्त्यांवर रंगलेला रेसिंग कारचा थरार. आणि या थराराचं आव्हान स्वीकारलंय एका काश्मीरी साहसी कन्येनं, शर्मीन मुश्ताक. काश्मीरमध्ये गुलमर्ग इथं 20 जानेवारीपासून फ्रोझन रश 2 ही देशातली एकमेव स्नो कार रेस सुरू होणार आहे. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या स्पर्धेत शर्मीन या एकमेव महिलेनं या थराराचं आव्हान स्वीकारलंय. व्यवसायानं डॉक्टर, दोन मुलांची आई असलेली शर्मीन आता सज्ज झालीय काश्मीरची पहिली स्नो रेसर होण्यासाठी. स्पर्धेतला शर्मीनचा सहभाग काश्मीरमध्ये घडत असलेल्या बदलाचा साक्ष देणारा ठरणार आहे. अपने ट्रैक पे आप गाड़ी चलाते हो, आपको देखना है कि टेक्निक सीखनी है, स्किल सीखना है, आपको 4x4 कैसे ड्राइव करना है, आपको कहाँ पे कैसे कौन सा गियर कैसे यूज होगा, कौन से कैसे मतलब वो चीज़ स्किल्स आपको सीखनी पड़ेंगी इसके लिए. तो स्नो ड्राइविंग तो इतनी कोई वो नहीं, एडवेंचरस है, वेरी थ्रिलिंग. ऐसा चाहिए होगा कि इंसान को अपने पैशन को फॉलो करना चाहिए. तो मेरे तो हमेशा ड्राइविंग है ऑलवेज माई पैशन, तो मुझे लगा कि कुछ डिफरेंट करना चाहिए. दैट्स व्हाई दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत शर्मीन 49 पुरुष स्पर्धकांना टक्कर देणार आहे. बर्फात कार रेस करणं हे अत्यंत जोखमीचं. उणे तापमानात साचलेल्या बर्फावरून कार घसरण्याचा मोठा धोका असतो. त्यासाठी विना चेनची कार चालवण्यासाठी परवानगी नाही. 10,000 फूट उंच, 0 ते 10 ते 15 तापमान, रेसचा ट्रॅक सर्किट 1.25 किलोमीटरचा. 20 वर्ष ड्रायव्हिंगचा अनुभव असलेल्या शर्मीननं हे आव्हान स्वीकारले. साल जो हम इसका सेकंड एडिशन करने वाले हैं, इसमें ऑफ कोर्स पार्टिसिपेशन भी ज्यादा है. एंड स्पेशली आई वुड लाइक टू मेंशन दैट वी हैव आवर फर्स्ट फीमेल पार्टिसिपेंट हु इज अ डॉक्टर बाय प्रोफेशन एंड शी वांटेड टू पार्टिसिपेट. आई मीन शी इज नॉट अ रेस कार ड्राइवर बट आई वुड से एन एस्पायरिंग रेस कार ड्राइवर. या स्पर्धेतली हार किंवा जीत यापेक्षा शर्मीनचा सहभाग मोलाचा आहे. आतापर्यंत पुरुषी वर्चस्व असलेल्या या थरारक स्पर्धेतला शर्मीनचा प्रवास खोऱ्यातील महिलांसाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे. खालिद हुसेन सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, काश्मीर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.